पुणे पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांनी चोख कामगिरी बजावत मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांना जेरबंद केलंय. त्यांच्या या कामगिरीवर सध्या सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होतोय. हे दोन पोलीस अधिकारी नक्की कोण आहेत, त्यांनी गुन्हेगारांना कसं ताब्यात घेतलं, यासह इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुण्यातील पोलिसांनी दाखवलेल्या या धाडसामुळे कोथरूड परिसरातून दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं. विशेष म्हणजे ते दोघंही मागील 1.5 वर्षांपासून मोस्ट वॉन्टेड आहेत. तसं पाहिलं तर हे तिघे जण दुचाकी चोरताना पोलिसांच्या तावडीत सापडले, पण पोलिसांनी जसजसा चौकशीचा फास आवळला तसतसे धक्कादायक खुलासे समोर आले. पोलिसांनी पकडलेले हे दुचाकी चोर चक्क मोस्ट वॉन्टेड आणि NIA रडारवर असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. पोलिसांनी रात्रीच्या वेळी कर्तव्य तत्परता दाखवत इतक्या मोठ्या गुन्हेगारांना जेरबंद केल्याने त्यांच्या या धाडसी कामगिरीचं सध्या सर्वत्र कौतुक होतंय. विशेष म्हणजे ज्यावेळी हे संशयित दुचाकी चोरत होते त्यावेळी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं. या कामात पोलीस कर्मचारी प्रदीप चव्हाण आणि पोलीस अंमलदार अमोल नजन यांनी आपली कामगिरी चोख पार पाडली. दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं असलं तरी त्यांच्यातील एक साथीदार अजूनही फरार आहे. ती रात्र आम्ही नेहमीप्रमाणे आपलं पेट्रोलिंग गस्ती करता निघालो असता. साधारणतः 2:30 ते 3 दरम्यान आम्ही बदाई चौक या ठिकाणच्या एरियामधून पास होत होतो. तर त्या ठिकाणी 3 इसम आम्हाला बसलेले मिळून आले. सुरुवातीला असं आमचं काही असं त्यांच्यावरती संशय वगैरे नव्हता. एक प्राथमिक चौकशी म्हणून आम्ही त्यांच्याकडे सुरुवात केली. तर त्यांच्याकडून काही अशी समाधानकारक उत्तरं मिळत नव्हती. त्यानंतर आम्ही जरा थोडीशी सखोल चौकशी केली की बाबा तुम्ही इथे का आले, इथे येण्यामागचं कारण काय. तर त्यांच्याकडून काही कोणत्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं. त्यानंतर आम्ही आमचे वरिष्ठ नायट्राऊन अधिकारी असतील त्यांना बोलून घेतलं व आमचे पोलीस सहकारी यांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलं आहे. आणि त्यानंतरची पुढील कारवाई आमच्या वरिष्ठांच्या त्याच्यानुसार झालेली आहे. नाही, त्यावेळेस आमच्याकडे सर बीट मार्शल असल्यामुळे आमच्याकडे कार्बाईन वेपन पण असतं. तर त्या संदर्भात आम्हाला तसं थोडंसं अंदाज असल्यामुळे आम्ही वेपन आणि कार्बाईन पूर्ण राऊंड लोडेड होते आमच्यासोबत. त्यामुळे थोडंसं आम्हाला तसाही आधार होता. त्यामुळे असं काही असं वाटलं नव्हतं की बाबा हे संशय दहशतवादी निघतील किंवा असं काही प्रकार असेल. त्यांच्यावरती जवळजवळ 5 लाखाचं इनाम आहे त्याच्यावरती. आता त्यांना पकडण्यात आलं आहे. तुम्हाला काय वाटतं एवढ्या मोठ्या आरोपीला तुम्ही पकडलं आहे तुमच्या नाही? ते इनाम वगैरे ते तर नंतरचा भाग झाला, कारण त्याबद्दल आम्हाला यापूर्वी काही कल्पनाही नव्हती. तर ते NIA वॉन्टेड असल्याच्या नंतर आम्हाला निदर्शनात आले. ते पुढील ज्या बाबी आहेत ते आमच्या वरिष्ठांच्या निर्णयानुसार होतील बक्षीस वगैरे. आता त्यांच्याकडनं जसं बरंच काही मिळालं सर त्यांच्या हजपत आपलं तसे गाडी चोरण्यासाठी वगैरे आलेले वगैरे तर असं त्यांनी बतावणी केली. लॉकर वगैरे खोलण्यासारखं असं साहित्य मिळालं त्यांच्याकडे. इतक्या मोठ्या आरोपीला तुम्ही पकडलेले कसं कधी विचार केला होता असं एवढं कसा अभिमान? छान वाटतं उलट आपल्या हातून एवढं चांगलं काम झालं आणि ते पण आमच्या हातून म्हणता नाही येणार. आमची टीम आणि वरिष्ठांच्या सहकार्यामुळं एवढं काही काम आम्ही करू शकलो ना. तर दोघांजणांकडनं एवढी मोठी कारवाई होणं शक्य नाही. वरिष्ठांनी व्यवस्थित तपास वगैरे केला त्यामुळे एवढं काही गुढ उलगाडलं गेलं ते पुण्यास. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे.